महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सुधा, या बातमीची प्रायोजक आहे श्रीघनोबा डेव्हलपर्स. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आले होते. सदर पथकास लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघोली ते केसनंद रोडने पेट्रोलिंग करीत असताना एक चॉकलेट रंगाची हिरो डेस्टिनी मोटरसायकल नंबर MH12SC5019 ही संशयास्पद दिसून आल्याने सदर मोटरसायकलचा पाठलाग करत असताना गाडी आडवी लावली असता मोटरसायकलवरील पुरुष इसम अंबू उर्प अंबादास दशरथ पवार, वय 35, राहणार गायकवाड वस्ती कोलवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, मूळगाव जेजला, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद यास ताब्यात घेऊन मोटरसायकलवर असलेल्या पांढऱ्या पोत्याची झडती घेतली असता गाडीच्या फूट रेस्टवरती अवैधरित्या विक्री करण्यासाठी बाळगलेला एका पोत्यामधील 20 किलो गांजा, 2 मोबाईल असा मोटरसायकल सह किंमत 3,47,500 रुपये चा माल मिळून आला आहे. सदर मुद्देमाल जप्त करून लोणीकंद पोलीस स्टेशनला NDPS ऍक्ट कलम 8(20)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेत. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, पुणे अपर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक प्रताप माणकर लोणीकंद पोलीस स्टेशन सह पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस रामेश्वर धोंडगे, हनुमंत पडळकर, दत्तात्रय जगताप, पोलीस हवालदार राजू पुणेकर, पोलीस हवालदार मुकुंद आईची यांनी केले आहे. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी नाथदात्या उंद्रे. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.